सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय आदराने आपण सन्माननीय उपसरपंच सौभाग्यवती दर्शनाताई किशोर महाले मॅडम यांचं या मंचावरती शुभागमन होत आहे. ताई या पण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. जय मल्हार चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सौभाग्यवती दर्शनाताई किशोर महाले मॅडम. तर आपण सर्वांनी या ठिकाणी आसनस्थ व्हा. आजच्या दिवसातील शेवटची लढत, शेवटची मॅच तलवडे विपक्ष दिपा पाटील प्रतिष्ठान उमरोली या टीम मध्ये. तर सर्व पाहुणे मंचावरती आसनस्थ झालेत आणि दोन टीम एकमेकांच्या अगेन्स्ट लढतील मेगा फायनल मध्ये. तर ऑफिशियल आपण तयार राहा, निखिल क्षीरसागर आणि त्याचबरोबर अमर क्षीरसागर. जाऊया फायनलच्या मॅचला, होती आहे सुरुवात. 3 ओव्हरच्या मॅचचा कॉल इथून आम्ही करतो आणि मेगा फायनलच्या मॅचला पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे तलवडे टीमचा गुरु बाबरे. पहिला बॉल फायनल मॅचचा, पहिलाच बॉल आकाश गायकरच्या बॅट मधून फ्लाइट दिली आहे, पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेखा पार. दीपा पाटील उमरोली टीमची धडाक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉल वरती येते पहिली बाउंड्री चौकार. जबरदस्त बॅटिंग दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमच्या आकाश गायकरने सुरुवातीलाच गुरु बाबरे या खेळाडूवरती चढवलाय पहिला चौकार. वेल स्टार्ट, सुरुवात चांगली, तर सर्व काही चांगलं आणि सुरुवात चांगली केली आहे ती आकाश गायकर या फलंदाजाने. आज तलवडे संघ ज्या दिलेरीने ज्या हिमतीने खेळलाय मैदानावरती लागोपाठ 4 सामने तलवडे संघाने जिंकलेत आणि आता मेगा फायनल मध्ये खेळतोय गुरु. तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या हजेरीत भरपूर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मैदानावरती जय मल्हार चषक 2022 या स्पर्धेचा फायनलचा सामना मैदानावरती रंगतोय. दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ वर्ष जय गणेश क्रिकेट संघ तलवडे या टीममध्ये. गुरु बाबरे पॉवर प्लेची ओव्हर हातळतात. पुढचा बॉल फटका चांगला आहे आकाश गायकरच्या बॅटमधून, हवेचा वेद. परेश हजारे डाऊन द बॉल, पकडली कॅच. विकेट क्रमांक पहिला आकाश गायकर बॅक टू द पवेलियन होत असताना पहिले विकेटची कमाई केली आहे गुरु बाबरेने. 3 ओव्हरची मॅच आहे, पॉवर प्लेची ओव्हर. गुरु बाबरेने विकेट कमावली आणि पहिला धक्का दिलाय आकाश गायकरच्या स्वरूपात, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक कूलर देण्यात आले ते आदरणीय डॉक्टर राकेश पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मी डॉक्टर राकेश पाटील सरांना विनंती करतो की सर आपण देखील मंचावरती या, आपलं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्ग वरती गुरु बाबरे, फायनलची मॅच आहे, पॉवर प्लेची ओव्हर. फटका चांगला आहे अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. बॉल वेगाने चेंडू सीमा रेखा बाहेर. गणेश घारेच्या बॅटमधून निघालाय फायनलच्या मॅच मध्ये चौकार आणि डॉक्टर राकेश पाटील साहेबांचं स्वागत करणारा हा चौकार आहे. जबरदस्त मॅच रंगेल फायनलची, मेगा फायनलची मॅच. आणि जिथे मात्र गुरु बाबरे आपल्या गोलंदाजीवरती 8 धावा खर्च करतोय, 3 चेंडूमध्ये 8 धावा, 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च करतोय. या बल्ले शरीरावरती चेंडू अपील होती आहे, जोरदार मैदानाच्या आतमध्ये धावेचा प्रयत्न. अजय लोंगले माघारे आलेत, नॉन स्ट्रायकर रेंजला अजय आलेत. विकेटच्या मध्यापर्यंत पोहोचले होते अजय लोंगले आणि आपला विकेट वाचवता वाचवता या ठिकाणी पोहोचतायत. गुरु बाबरे गोलंदाजी करतात, 4 बॉल त्याने कंप्लीट केलेत आतापर्यंत, धावा दिल्यात 8. 5वा बॉल फटका चांगला आहे गणेश घारेच्या बॅट मधून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार. पोहोचेल आणखी एक या षटकातील फायनलच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मधला 3रा चौकार. 5 बॉल धावा संख्या पोहोचती आहे 12 आणि मंचावरती आम्ही पाहतो भरपूर मान्यवर या ठिकाणी. आपण पाच बॉल 12 धावा गुरु बाबरे पॉवर प्ले, शेवटचा बॉल इथे हातालतील, शेवटचा बॉल हातालतील, 12 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हरचा शेवटचा बॉल, गणेश गारेने बॉल उडवलाय, चेंडू सीमा रेखा बाहेर, लॉंग लेग क्षेत्रामध्ये धडकलाय. ओव्हर दी रोप षटकार, 3 चौकार 1 षटकार. पहिल्याच षटकामध्ये गुरु बाबरेला ठोकून काढल्यात उमरोली टीमने, धावा तब्बल 18 धावा.
तो या ठिकाणी आदरणीय नारायणजी सुनावळे साहेब देखील उपस्थित झाले. ते मी विनंती करतो नारायणजी सुनावळेंना आपण देखील मंचावरती या. आणि मंचावरती या ठिकाणी गेले चार दिवस आम्ही ज्या पाहुण्यांची वाट पाहत होतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चारही क्रमांकाच्या चारही ट्रॉफीज देण्यात आल्यात. ते आदरणीय माजी सरपंच दीपकजी काळन साहेब त्यांच्या समवेत पिंपलोली पंचायत समिती विभाग प्रमुख परेश शेट काळन मंचावरती उपस्थित आहेत. तर मी विनंती करेल या ठिकाणी योगेशदा क्षीरसागर यांना की आपल्या शुभास आपण परेश शेट काळन यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. पिंपलोली पंचायत समिती विभाग प्रमुख युवा धडाडीचे कार्यकर्ते युवा नेतृत्व परेश शेट काळन यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. योगेशदा क्षीरसागर यांच्या शुभास आम्ही सन्मान करतोय. पहिलाच बॉल बातची कडा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता निशांत आपण स्टेज कव्हर करा जिथे आपण पिंपलोली पंचायत समिती विभाग प्रमुख या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी देण्यात आल्यात त्या आदरणीय युवा नेतृत्व परेश शेट काळन यांचा शुभ सन्मान केला जातोय. आणि मैदानाच्या आतमध्ये अजय लुंगलेच्या बाटमधून निघतोय षटकार. स्क्रीनवरती आपण पाहिलं परेश शेट काळन यांना अतिशय आदराने आम्ही सन्मानित केलं. आणि मैदानाच्या आतमध्ये कॅमेरामॅन निशांत या मोमेंटला मिस करतोय. परेश शेट या आपण मंचावरती खूप मोलाचं सहकार्य युवा नेतृत्व भरपूर चांगलं कार्य परेश शेट यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय पिंपलोली विभागामध्ये. आणि यावर्षी परेश शेट काळन यांना एक नव्या पदाची जबाबदारी दिली पिंपलोली पंचायत समितीचा विभाग प्रमुख. आणि आणखी जोमाने आणखी उत्साहाने परेश शेट काळन या विभागामध्ये काम करत आहेत. हलक्या हाताने खळलत अजय लोंगले चेंडूला स्टीअर केलं ढकलला गेलं एक धाव कम्प्लीट. दुसरीचा अटेम्प्ट वेगाने धावलेत विकेटच्या दरम्यान दोन धावा कम्प्लीट. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. दीपा पाटील उमरोली संघाचं धावफलक जाऊन पोहोचतंय 26 या धावसंख्येपर्यंत. 26 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. गोलंदाज संदीप आजारे अजय लोंगलेचा फटका डाऊन दी बॉल रुपेश फलंदाज बाद. अजयच्या पारीचं देखील इथे अंत होते. फलंदाज बाद झालाय. आणि मंचावरती आम्ही पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या सर्वच्या सर्व ट्रॉफीज देण्यात आल्यात ते सन्माननीय ग्रामपंचायत बिरवाडी पालघरच्या उपसरपंच मॅडम सौभाग्यवती दर्शना किशोर महाळे मॅडम या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या समोर आम्ही पाहतोय निकिता कमलेश महाळे मॅडम देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर हर्षला चेतन महाळे मॅडम देखील या मंचावरती उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समोर आम्ही पाहतोय चैताली निलेश महाळे मॅडम देखील या मंचावरती उपस्थित आहेत. या चारही श्री शक्तीचा देखील आम्ही शुभ सन्मान या इनिंग नंतर करू. एकदा जोरदार टाळ वाजवू आपण सन्मान्य उपसरपंच दर्शनताई महाळे यांच्यासाठी. अतुल अतुल आलेत नवीन फलंदाज. संदीप आचार्याने या वेळेस मात्र अतुलला बीट केलंय. आणि डॉट बॉलची सांगता करत असताना आता धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 26 धावा. संदीप आचार्याचा षटक शेवटचा बॉल अतुलसाठी शेवटचा बॉल होता. पंचांकडे व्हाईटची डिमांड होती आणि षटकाची झाली आहे समाप्ती. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. आणि धावफलकावरती धावसंख्या पोहोचती आहे दीपा पाटील उमरोली संघाची 26. आणि इथून फायनल मॅचच्या पहिल्या इनिंगची एकच ओव्हर बाकी आहे कारण 3 ओव्हरचा सामना आपण खेळतोय. आणि आज दिवसभर जे 9 सामने होते अतिशय ऑन टाईम अगदी वेळेवरती सामने आम्ही कव्हर केलेत. KTC लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम अजिंक्य पवार त्याचबरोबर कॅमेरामॅन निशांत बागडे असेल मयूर दळवी असेल ऑपरेटर या संपूर्ण टीमने देखील 4 दिवस या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आणि भरपूर चांगलं कार्य प्रत्येक वेळी जो जो स्पेशल मोमेंट आहे अगदी तुमचा रिव्हर्स अटेम्प असू द्या विकेट हॅट्रिक असू द्या चौकार हॅट्रिक असू द्या किंवा एखादी अप्रतिम झेल असू द्या त्या मोमेंटला कॅप्चर करण्याचं काम KTC लाईव्ह इव्हेंटने केलं. आणि KTC लाईव्ह इव्हेंट या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा कारण येणाऱ्या कर्जत तालुक्यातील खूप साऱ्या स्पर्धा तुम्हाला या चॅनेलवरती बघता येईल. आणि नवनवीन व्हिडिओ नवनवीन क्लिप तुम्हाला खेळाडूंच्या देखील या चॅनेलवरती बघता येईल. तर गोलंदाज तयार आहेत रुपेश तिसऱ्या षटकाला इथे स्टार्टअप करतील. पहिला बॉल गणेश गारेचा फटका हवेचा वेद शतरक्षक अनिल हजारे वेगाने पकडली कॅच. वा टाळ्या वाजल्या पाहिजे त्या झेलसाठी. मागे गेले शेवटपर्यंत नजर होती थांबले नाहीत कुठल्याही खेळाडूला कॉल केला नाही स्वतः धावले आणि पकडली एक अप्रतिम कॅच. कॅच ऑफ दी मॅच कॅच ऑफ दी फायनल मॅच अनिल हजारे. आणि या झेलसाठी ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे उपसरपंच सुभाजी काळन साहेबांकडून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे त्या झेलसाठी.
आणि चेतन जी महाळे यांच्याकडून देखील या झेल साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज अनिल हजारेसाठी आहे. तर काय मॅच, आणि त्या मॅच मध्ये जबरदस्त कॅच पकडली ती मात्र अनिल हजारेने. गरज होती, विकेटची गरज होती तलबडे टीमला, धावा थांबवायच्या होत्या. आणि रुपयाच्या गोलंदाजीवरती अनिल हजारे, मी अगदी ज्या वेळी तलबडे संघ मैदानावरती उतरला त्याच वेळी म्हटलं की काम आणि कामानंतर मिळालेला वेल, त्यातून मात्र मैदानाच्या आतमध्ये अनिल हजारे सराव करतात. आणि आज प्रत्येक मॅच मध्ये फिल्डिंग मधून दिलेलं योगदान आपण अनिल हजारे यांचं पाहतो. आणि एक जबरदस्त कॅच पकड आणि त्यानंतर 26 धावांवरती आणखी एक फलंदाज इथे बाद झाला. गोलंदाज रुपेश, नवीन बॅटर रोहन लुंगले. शरीरावरती चेंडू, अपील अपील, पंचाने अपील स्वीकारली आहे. फलंदाज इथे बाद, बॅक टू बॅक विकेटचं पतन. आणखी एक विकेट कमावतोय रुपेश आणि या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक च्या उंबरठ्यावरती पोहोचलाय गोलंदाज रुपेश. कमाल दाखवली आहे रुपेशने आज या नवीन खेळाडूने जी गोलंदाजी केली आहे, जिथे संदीप हजारे आणि त्याचबरोबर गुरु बाबरेने गोलंदाजी केली, त्या गोलंदाजीला साथ दिली ती गोलंदाज रुपेशने. आणि आता रुपेशची विकेट हॅट्रिक जर कम्प्लीट होती तर ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे उपसरपंच आदरणीय सुभाजी काळन साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रुपेश त्या उंबरठ्यावरती आहे. संदीप हजारे फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत, कारण नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅटर लावण्य आपले ट्वेल्थ मॅन असे आहेत ना की भरपूर सारे नाव सर्वांच्या नजरा आमच्याकडे गेल्या. तर लावण्य येतोय नवीन फलंदाज लावण्य. आणि लावण्य आलाय, विकेट हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रुपेश. सुभाजी काळन साहेबांचे कॅश प्राइज आहे 500 रुपीज कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक मिळवेल का? 26 धावा दीपा पाटील उमरोली टीमच्या ऑन बोर्ड आहेत. तिसरा बॉल रुपेश कडून लावण्यासाठी हा चेंडू होता, समोर होता चेंडू, बीट केलं फलंदाज. मुवमेंट करण्यापूर्वी चेंडू वेगाने रुपेशने हाताळला. या नवीन खेळाडूला यावर्षी लॉन्च केलंय तलवडे टीमने आणि लॉन्चिंग किती चांगलं आहे बघा. आपल्या टीमसाठी दमदार खेळ जय मल्हार चषक 2022 स्पर्धेमध्ये खेळला आणि फायनलच्या मॅचमध्ये त्याने मिळवलेल्या 2 विकेट संघाला एक कॉन्फिडन्स देतात, कारण धावसंख्या थांबली आहे, धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 26. आणखी एक बॉल इथे निर्धाव चेंडूची सांगता. तर उमरोली संघासाठी कॅश प्राइज इथे अनाऊन्स करतो बंटी घारे याचकडून. प्रत्येक षटकारासाठी अतुलसाठी कॅश प्राइज आहे 500 रुपयाचा. म्हणजे अतुल नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे, त्याला स्ट्राईक मिळत नाही आणि 2 बॉल या इनिंगच्या बाकी आहेत. तर बंटी घारे अतुलसाठी कॅश प्राइज लावतात, पण अतुल नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. काय करेल रुपेश येणाऱ्या पुढच्या बॉलवर? 5वा बॉल, 5वा चेंडू वाईड लाईनच्या अगदी समोरून चेंडू आताला आणि एक्स्ट्राची धाव दिली आहे ती मात्र दीपा पाटील उमरोली टीमला. लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील यांच्या नावाने संघ गतवर्षीपासून क्रिकेटमध्ये खेळतो आणि इतकी दमदार कामगिरी आहे की पनवेल विभागामध्ये देखील कसलखंड येथे दीपा पाटील उमरोली टीमने स्पर्धा जिंकली या वर्षीच्या सीझनमध्ये. तदनंतर दमदार खेळ करत यावर्षी भाकरीचा पाडा यांच्या स्पर्धेमध्ये देखील आज तुम्ही दीपा पाटील उमरोली टीमला मेगा फायनलमध्ये पाहताय. आणि आता रुपेश व्हाईट बॉल टाकल्यानंतर धावसंख्या 27 या अंकावर. 5वा बॉल असणारे रुपेश. लावण्याचा फटका ऑनसाईडला खेळले, डीप मध्ये अमर बाबरे आहेत, अमरच्या हातामध्ये बॉल जाईल. तोपर्यंत अतुलने थांबवले लावण्याला आणि एका धावेने धावफलकावरती धावसंख्या पोहोचतीये 28. आणि आता अतुल स्ट्राईक वरती आलाय, मग ते बंटी घारे साहेबांचं कॅश प्राइज त्याला खुणावतंय. एक षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि 2 ओव्हरमध्ये धावसंख्या तुम्ही पाहिली ना तर अगदी 26 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये रुपेशने दिल्या पाडा संघाच्या गोलंदाजांवरती तुफानी आल्ला चढवला होता. तो परेश हजारे मेगा फायनलच्या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता तलवडेकरांच वाजवा वाजवा डीजे.
गोलंदाज सय्यार आकाश यावेळेस षटकाची झाली आहे समाप्ती. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात तलवडे टीमच्या तब्बल 3 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी करायचे आहेत 28 धावा. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. तर गणेश घारे आतापर्यंत या खेळाडूने देखील भरपूर विकेट कमावले त्या स्पर्धेमध्ये. गणेश घारे मैदानावरती येत समोर असणारे अक्षय धुळे. दिभा पाटील उमरोली संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. या संघाची ताकद राहिली आहे ती म्हणजे गोलंदाजी. पहिला बॉल गणेश घारेचा अक्षयने हुक केलाय चेंडूला. चेंडू सीमा रेखा पार डीप बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू सीमा पार पोहोचतोय. 4 धावा चौकार. सामन्यामध्ये अजूनही रोमांच बाकी आहे कारण तलवडे टीमचे अक्षय धुळे आणि परेश हजारे दोन फलंदाज हे षटक महत्वाचे आहे मॅच मध्ये. मेगा फायनलची लढत आहे. अंतिम सामना प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही शेवटची लढत या जय मल्हार चषकाची. फटका यावेळी अगदी विकेटच्या आसपास राहते. वेगाने परेश धावलेत डायरेक्ट हिट केली. रोहन आहेत बॅकअपसाठी. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. सेन्स ऑफ ह्युमर प्रेझेन्स ऑफ माइंड पहा दोन्ही फलंदाजांचं. जिथे एक धाव नव्हती तिथे दोन धावा कंप्लीट केल्यात अक्षय आणि परेशने. दोन धावांनी दोन चेंडूमध्ये आल्या 6 धावा आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये फायनल मॅच जिंकण्यासाठी करायच्या तलवडे टीमला 22 धावा. 10 चेंडू 22 धावांची गरज आहे. गणेश घारे गोलंदाजी करतात दीपम पाटील उमरोली टीम कडून. यावेळी अक्षय साठी चेंडू डॉट बॉलची फेकी करतायत. 9 चेंडू आता विजयासाठी पाहिजेत 22 धावा. गोलंदाजीच्या जीवावरती झुमापट्टी संघाला 9 बॉल 22 पाहिजेत. झुमापट्टी संघाला गोलंदाजीच्या जीवावरती हरवलं होतं दीपा पाटील उमरोली टीमने. सेमी फायनल मध्ये 10 धावा देखील करू दिल्या नव्हत्या झुमापट्टी टीमला या टीमने. 9 बॉल 22 पाहिजे. अक्षय धुळ्याचा फटका ऑन साइडला लॉंग ऑन वरून वाईडिश लॉंग ऑन वरून अतुलचा थ्रो सिंगल मिळतीये. सिंगल रन ने 1 रन कमी होईल. 8 बॉल आणि करायच्यात 21. आठ बॉल विजयासाठी 21 पाहिजेत. गोलंदाज गणेश घारे 5व्या बॉलसाठी आणि परेश हजारे. या संपायचा डिसिजन. इट्स अ वाईट बॉल. 1 रन मिळतीय. 1 रन कमी होईल. 8 बॉल करायच्यात 20. मेगा फायनलची मॅच. तलवडे संघ जिंकेल की दीपा पाटील उमरोली संघ जिंकेल. पाहुण्यावर मंचावरती उपस्थित राहून या मेगा फायनल मॅचचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आहेत. फायनलच्या सामन्यामधील 8 बॉल करायचे जिंकण्यासाठी 20 धावा. फटका चांगला आहे परेश हजारेच्या बॅटमधून अलॉंग दी कार्पेट. बॉल अतुलच्या हातामधून निसटलाय. दुसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट घेतला जातो. परेश धावलाय. अक्षय देखील धावला आणि दोघांनी केल्या 2 धावा पूर्ण. 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावा धावफलकावरती येतील आणि येणारे 7 चेंडू विजयासाठी हव्यात. इथून 18 धावा. 31चा टार्गेट होतं धावफलकावरती. 13 धावा झाल्यात म्हणजे 7 बॉलमध्ये करायच्यात कंपल्सरी 18 धावा. 4 दिवस ग्रामस्थ मंडळ भाकरीचा पाडा जय मल्हार क्रिकेट संघ भाकरीचा पाडा यांनी घेतलेली मेहनत आणि यशस्वी स्पर्धा गेल्या 4 दिवसापासून पाहतो आणि आज या स्पर्धेची फायनलची मॅच करायच्यात 7 बॉलमध्ये 18. शेवटचा बॉल परेश हजारेचा फटका येतोय.
पॉइंट वरून शतरक्षक पुढे आला, बॉल त्याने कव्हर केला, मिलालीय सिंगल आणि शेवटच्या सहा बॉलचा खेळ बाकी. मेगा फायनल मध्ये गरज आहे 17 धावांची. थँक्यू थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. पहिला वेगवान चेंडू अतुलकडून, खराब चेंडूने सुरुवात करतो अतुल. शेवटचे 6 चेंडू आहेत, शेवटचे गोल्डन मोमेंट आहेत तलवडे आणि त्याचबरोबर दिवा पाटील उमरोली टीमसाठी. आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता करायचं 16 धावा. पहिलाच बॉल परेश आजाराच्या बॅटमधून फटका येतोय, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो परेश आणि अक्षयकडून. मयूर लोंगले त्या ठिकाणी होते, बॉल हातामध्ये निसटला, फंबल घालला आणि त्या दरम्यान 2 धावा येत आहेत. 5 चेंडू करायचे आता 14. एक एक बिग हिट गरजेचं आहे येणाऱ्या पुढील 2 बॉलमध्ये. एखादा जर मोठाही फटका आला तर विजयाचं धावांचं अंतर अगदी कमी होईल तलवडे संघासाठी. 5 बॉलमध्ये हव्यात 14 धावा. फटका चांगला आहे परेश आजारेच्या बॅटमधून, शतरक्षक पोहोचतात गणेश, तोपर्यंत मिळतीय सिंगल. येणारे 4 बॉल विजयासाठी, 13 धावांची गरज आहे. दोन्ही फायनलिस्ट टीमला आम्ही आयोजकांच्या वतीने महत्वाची सूचना करतोय, मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती जे स्टम्प्स आहेत, सामना कोणी जिंकू दे, कोणताही संघ त्या स्टम्पला घेणार नाही, याच्या आयोजकांच्या वतीने महत्वाची सूचना आपणास मी करतोय. तर 4 बॉल 13 धावांची गरज आहे. चॅम्पियन पद पटकावण्यासाठी तलवडे टीमला 4 बॉलमध्ये हव्यात 13 धावा. फटका खेळला अक्षय धुलेच्या बॅटमधून, अलॉंग दी कार्पेट चेंडू आहे आकाश गायकर बॉल पर्यंत. दुसऱ्या धाव्यासाठी येत आहेत अक्षय फलंदाज परेश इथे बाद धावपाच्या स्वरूपात विकेट. थँक्यू. 3 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज आहे. फटका खेळला अक्षय दुलेच्या बॅट मधून मिड विकेट पर्यंत, अजय लंगले बॉल पर्यंत झडप घेतोय आणि मिळतीय सिंगल. अक्षय जात आहे स्ट्राईक साठी, पण फलंदाज होईल इथे बाद. मेगा फायनल मध्ये येणारे 2 बॉल विजयासाठी करायचे कंपल्सरी, 11 धावांची गरज. म्हणजे येणाऱ्या 2 बॉलवरती आता 2 षटकार खेचावे लागणार आहेत अमर बाबरेला, कारण अमरने या आधीच्या मॅचमध्ये तशी कामगिरी केली होती. आता मेगा फायनलमध्ये तो विजयाचे 2 षटकार लागावेल का सांगता येत नाही, अजूनही सांगू शकत नाही. थँक्यू.
यू थैंक यू डीजे थैंक यू महत्वाचा चेंडू दोन बॉल 11 पाहिजेत फटका खेळलाय अमर बाबरेचा ग्राउंडचा वापर करत फटका मैदानाच्या आत मध्ये राहिलाय आणि आता येणार एक चेंडू आणि मेगा फायनल मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आता मात्र एखादा चमत्कार तलवडे संघाला चॅम्पियन पदावरती पोहोचू शकतो अतुलचा अजून एक बॉल बाकी आहे 10 धावांची गरज आहे फटका चांगला आहे मॅच होती आहे फिनिश आणि फायनलचा सामना जिंकलाय तो मात्र दीपा पाटील पतिशन उमरोली टीमने यस कोणी सम घेऊ नका मयूर दादा आपण आयोजकांना सहकार्य करा